तर अजित पवारांनी काल केलेले सर्व गौप्य स्फोट आज शरद पवारांनी फेटाळून लावले. यातल्या अनेक गोष्टी मलाच प्रथम कळल्या असं पवार म्हणाले. अजित पवारांच्या अनेक मागण्यांसंदर्भामध्ये चर्चा झालेली होती, मात्र भाजपसोबत जाण्याचा रस्ता आम्हाला मान्य नव्हता असं पवार म्हणाले. त्यांनी भाजपसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय ही लोकांची शुद्ध फसवणूक आहे असं पवारांनी म्हटलंय. त्या संबंधीची चर्चा झाली नव्हती असं मी म्हणत, चर्चा झालीच आणि ते ज्या रस्त्याने जे जाण्याचा विचार करत होते तो विचार आम्हा लोकांना किंवा जन्मांसात आम्ही जे काही शब्द दिले त्याच्याशी सुसंगत नव्हतं. लोकांना जे काही आम्ही मान्य केलं मांडणी केली त्याच्याशी फसवणूक आहे आणि त्यामुळे ते करणं योग्य नाही अशा भागाची भूमिका आमच्या अनेक सहकाऱ्यांची माझ्यासह होती. कालच्या सभेमध्ये अजित पवारांनी शरद पवारांवरती काय आरोप केले होते आणि याला पवारांनी कसं प्रत्युत्तर दिलेलं आहे पाहणार आहोत. 2 जुलैला जर घेतलेला निर्णय आवडलेला नव्हता तर 17 जुलैला 15 दिवसांनी आम्हा मंत्र्यांना सगळ्यांना चव्हाण प्रतिष्ठानला बोलवलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं. मग जर निर्णय आवडलेला नव्हता तर बोलवलं कशाला? आम्हाला सांगितलं की पहिल्यांदा मंत्री या, दुसऱ्या दिवशी सगळे आमदार या. आमदार जरा घाबरत होते पण मी सगळ्या आमदारांना घेऊन गेलो, सगळे बसले, चहापाणी झालं. त्याच्यामध्ये तिसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर काही 7-8 जण आहे राहिले, त्यांच्याशी चर्चा होणार होती आणि पुन्हा सगळं सुरळीत होणार होतं हे आम्हाला सांगितलं गेलं. गाडी ट्रॅकवर आहे असं आम्हाला काही जणांच्याकडनं कळायचं आणि सगळं काही पूर्ववत पद्धतीनं करायचं अशा पद्धतीनं निरोप यायचे. म्हणजे तुम्ही आम्हाला गाफील ठेवता का? मी फसवणूक म्हणणार नाही, गाफील. माझ्याकडनं कधीच बोलवलेलं नव्हतं. मी पक्षाचा अध्यक्ष होतो, पक्षाच्या कोणत्याही सहकार्यांना कुठल्याही प्रश्नाच्या संबंधी माझ्याशी सुसंवाद ठेवण्याचा अधिकार होता आणि ते अनेक वेळेला अनेक लोक होत होते. कालचं नवीनच ज्ञानामध्ये प्रफुल्ल पटेल साहेबांनी 2004 ची भर काढली, ती तर आम्हाला माहितीच नव्हती. आणि प्रफुल्लभाई नंतर खाली आल्यावर म्हणले अजून बरंच काही आहे पण टप्प्याटप्प्याने सांगेल. तर काय बोलायचं? चांगली गोष्ट मी वाद बघतो पुस्तकाची, एकदम पुस्तक त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी आहेत, त्यांनी ह्याच्यावर पुस्तक लिहावं. अलीकडे लोक फक्त सोडून का जातात याच्यावर पुस्तक त्यांनी एखादा चाफ्टर लिहावा. त्यांच्या घरामध्ये ईडी जेव्हा ऑफिस आलं असं ऐकलंच नाही तर त्याच्याबद्दलचा सुद्धा चाफ्टर लिहावा. आज दिल्लीचं जे मुंबईचं त्यांचं घर आहे ते एकंदर घरापैकी किती मजले ईडीनी ताब्यात घेतले आणि का घेतले हेही चाफ्टर त्या पुस्तकामध्ये यावा. आम्हा सगळ्यांच्या ज्ञानाची भर पडली. आमच्या पक्षाने त्या वेळेला एकंदर जी भूमिका होती ज्यांनी सेतन केलं त्यांनी त्यावेळेच्या मुख्यमंत्री. मी आपल्याला स्पष्ट सांगतो, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आमची भूमिका, पक्षाची भूमिका आता सांगितलेली ना भाऊ. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज अध्यक्ष म्हणून काम करतोय. पण झालं ना, आता मला राष्ट्रीय अध्यक्ष केलं ना, मी म्हटल्यामुळे केलंच ना पक्षाने. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुणी स्थापन केला याची काही फारसं कुणाच्या ज्ञानात भर घालायची आवश्यकता नाही आहे, लोकांना हे ठाऊक आहे. असं असताना कुणी काही बोलत असेल तर त्याचं काय भाष्य करायचं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.